कांग्रेस की ओर से आज एक पत्रकार परिषद ली गई और इस पत्रकार परिषद में पत्रकारों ने जब विधायक किशोर जोरगेवार को लेकर कांग्रेस जिला अध्यक्ष तथा राजुरा विधानसभा के विधायक सुभाष धोटे से सवाल किया तो उन्होंने क्या जवाब दिया, आइए देखते हैं इस खबर में। चंद्रपुर विधानसभा के निर्दलीय विधायक किशोर जोरगेवार, जिन्होंने पिछला विधानसभा चुनाव एक निर्दलीय उम्मीदवार के रूप में लड़ा था और उन्होंने इस चुनाव में रिकॉर्ड वोटों से जीत हासिल की थी, वहीं इस बार विधायक जोरगेवार किसी न किसी मुख्य राजनीतिक दल से चुनाव लड़ने का मन बना चुके हैं। जहां पिछले दिनों स्वयं विधायक जोरगेवार ने राका शरद पवार गुट में प्रवेश कर अधिकृत उम्मीदवारी के संबंध में अपनी हामी भरी थी, वहीं आज कांग्रेस ने एक पत्र परिषद ली। इस पत्र परिषद में कांग्रेस के राजुरा विधानसभा के विधायक तथा ग्रामीण जिलाध्यक्ष सुभाष धोटे, शहर जिलाध्यक्ष रामू तिवारी, पूर्व जिलाध्यक्ष विनायक बांगड़े, महिला शहर कांग्रेस जिलाध्यक्ष चंदा वैरागड़े, कांग्रेस के ज्येष्ठ नेता सुभाष गौर, विनोद दत्तात्रेय के साथ अन्य कांग्रेसी मौजूद थे। तो आइए सुनते हैं विधायक जोरगेवार के संबंध में जब पत्रकारों ने विधायक सुभाष धोटे से उनकी उम्मीदवारी को लेकर सवाल पूछा तो उन्होंने क्या कहा, आप स्वयं सुने उनकी जुबानी। नहीं, जोरगेवार साहेबांनी काय म्हटलं किंवा काय नाही तो काही माझा विषय नाही आहे, परंतु आमच्या पक्षाचा विषय आहे की आम्ही आमच्या श्रेष्ठीला सांगितलं आहे की 6-6 जागा काँग्रेस पक्ष लढण्यासाठी सक्षम आहे। आम्ही चंद्रपूरमध्ये आमच्यापाशी सक्षम उमेदवार आहे, आम्ही त्यांना आमचं 2-3 उमेदवारचं पॅनल पण दिलेलं आहे आणि आत्तापर्यंत तरी माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत तरी चंद्रपूर जिल्ह्याच्या 6-6 जागा काँग्रेसकडे कायम आहे, कुठलीही जागा आत्तापर्यंत सुटली नाही आहे। शरद पवार गटाकडे ही जागा गेल्यानंतर समजा जोरगेवार राहिले उमेदवार तर स्थानिक नेतृत्वाची काही नाराजी राहणार आहे का? स्थानिक नेतृत्व कमीत कमी जे काही ज्या लोकांनी उमेदवारी मागितली आहे किंवा जे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांना तर कळलं की त्यांचा हिरमुक्त होईलच ना, कारण तुम्ही जे काही ज्यांचं नाव घेऊन आलं उमेदवारीचं ते एक तर आमच्या पक्षाचा संबंध त्यांचा नाही आहे, खरं पाहता हा राष्ट्रवादी पक्षाचा त्यांचा अंतर्गत विषय आहे, त्या पक्षानं काय करावं कोणाला उमेदवारी द्यावं त्याच्यामध्ये काँग्रेस काही बोलू शकत नाही किंवा काही काँग्रेस करणार नाही। पण जर काँग्रेसकडे अशी वेळ आली असती तर काँग्रेसने आपल्या एका इमानदार शिपायाला उमेदवारी दिली असती एवढं मी सांगू शकतो। भूमिका काय असणार आहे? भूमिका म्हणजे पक्षश्रेष्ठी जो आदेश देईल त्याचं पालन करणं आमची भूमिका राहणार। सातत्यानं काँग्रेस इथं हरून राहिली आहे त्याच्यामुळे पक्षात बदल व्हावा महाविकास आघाडीने ही जागा शरद पवार गटाला द्यावी असंही म्हटलं जात आहे। नाही, हे जरी खरं असलं तरी पक्ष आज कोणाचा मजबूत आहे, काँग्रेस पक्षाची परिस्थिती का आहे, राष्ट्रवादी पक्षाची परिस्थिती का आहे आणि शिवसेना उभारण्याची परिस्थिती का आहे याचं जर अवलोकन जर श्रेष्ठीनं केलं त्यांना कळून चुकेल की काँग्रेस फार पुढं आहे। तर अब देखना यह है कि विधायक जोरगेवार किस पार्टी से अधिकृत उम्मीदवार के रूप में अपना भाग्य अजमाते हैं, क्या एक बार फिर उन्हें निर्दलीय उम्मीदवार के रूप में भाग्य अजमाना पड़ेगा, इसकी ओर सभी की निगाहें लगी हुई हैं। सीटीवी के लिए वैभव व्यारकर की रिपोर्ट।